नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. निप्पाणीत बंद बंगला फोडून चोरट्यांनी 3 लाखाचा ऐवज केला लंपास, खानापुरे प्लॉट येथील घटना. निप्पाणीत हरिनगर नजीक असणाऱ्या खानापुरे प्लॉटमध्ये डॉक्टर कौस्तुभ पाटील यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने सुमारे 3 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री 7:15 सुमारास उघडकीस आली. सदर या चोरीच्या घटनेमुळे या परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की डॉक्टर कौस्तुभ पाटील यांच्या बंगल्याच्या खिडकीचे दार शेजाऱ्यांना उघडे दिसले. त्यांनी त्वरित डॉक्टर कौस्तुभ पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली. नंतर कौस्तुभ पाटील यांनी परगावहून आल्यानंतर बंगल्यात चोरी झाल्याचे सिद्ध झाले. डॉक्टर पाटील हे 4 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर गेले होते. चोरट्याने हीच संधी साधून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने पहिला मजला व दुसऱ्या मजल्यावर अशा 5 तिजोऱ्या फोडल्या आहेत. या तिजोऱ्यातून सोन्याच्या 3 अंगठ्या, 5 तोळे तर 50,000 रोकड चोरट्याने लंपास केली आहे. या घटनेची माहिती डॉक्टर पाटील यांनी निप्पाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर निप्पाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर चोरीच्या घटनेसंदर्भात डॉक्टर पाटील यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेले आहे. ते आल्यानंतर आणखीन काय साहित्य चोरीला गेले आहे याचा उलगडा होणार आहे. या घटनेसंबंधी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी अधिक तपास करीत आहेत. निप्पाणी शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने निप्पाणी शहर पोलिसांसमोर कडवे आव्हान उभे टाकले आहे. निप्पाणीहून जनशक्ती वॉइस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातिवडर. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.